कैथर खालिद यांनी पोलिसांच्या नावाने पेट्रोल पंप घेतला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ते पेट्रोल विकण्याचा धंदा करायला बसवला. घाटकोपर येथील जी होल्डिंग दुर्घटना झाली, 17 मृत्यू, तो पेट्रोल पंप हा रेल्वे पोलीस आयुक्त कैथर खालिद यांचा सहीनी चालत आहे. हा पेट्रोल पंप मुंबई रेल्वे पोलिसांनी बीपीसीएल करून रेल्वे पोलिसांच्या वाहनांचा पेट्रोल साठी मिळवला आणि तिथे राज्य सरकारची एवढी मोठी जागा ताब्यात घेतली आणि पोलीस फ्युअल स्टेशन नावाने नवीन उद्योग धंदा तत्कालीन रेल्वे पोलीस कमिशनर कैथर खालिद आणि असिस्टंट रेल्वे पोलीस कमिशनर शहाजी निकम यांनी सुरू केला. माझ्याकडे या सगळे डॉक्युमेंट आहेत पेट्रोल पंप रेल्वे पोलिसच्या वाहनांसाठी आणि तिथे पेट्रोल डिझेल ऑइलची विक्री करण्याचा व्यवसाय, बँक अकाउंट पोलीस कल्याण निधीच्या नावाने बँक अकाउंट वर सह्या कैथर खालिद आणि शहाजी निकमचा पेट्रोल पंप चालवतो तो लोड मार्क आणि संदीप भानुसाळी म्हणून कोणी, जीएसटी नंबर रेल्वे पोलिसच्या नावाने, इन्कम टॅक्स पॅन कार्ड रेल्वे पोलिसच्या नावाने, महापालिकेचं लायसन रेल्वे पोलिसच्या नावाने, बीपीसीएल ती डीलरशिप एजन्सी रेल्वे पोलीस आणि रेल्वे पोलीस कैथर खालिद बेनामी व्यवहार द्वारा त्यांचा बेनामी पार्टनर लॉर्ड स्मार्ट आणि संदीप भानुसाळीला हा पेट्रोल पंप चालवायला दिला. महिन्याचे 18-16 लाख रुपये ते देतात. महिन्यात या पेट्रोल पंप वरून सुमारे 20 ते 25 कोटी रुपये पेट्रोल डिझेलची विक्री होते. 30 महिने हे पेट्रोल पंप चालू आहे. 500-600 कोटी टर्नओव्हर झालेला आहे. प्रॉफिट 0 रुपये दाखवलं. आणि या 25 हून अधिक कोटी रुपयाची हे पोलीस फ्युअल स्टेशन मध्ये बोगस बिल दाखवण्यात आली आणि हे 25 कोटी रुपये कैथर खालिद आणि त्यांचा या बेनामी पार्टनरनी वाटून घेतले. देवेंद्र फडणवीस दिना हे सगळे मी कागदपत्र दिले आहेत. डीजी पोलीसचा माझा एकच प्रश्न आहे, आता पोलीस पेट्रोल पंपावर बसून 2 किलोलिटर आणि 4 लिटर पेट्रोलची विक्री करणार, रोज संध्याकाळी गल्ला मोजणार, इन्कम टॅक्स भरायला जाणार, कोट्यावधी रुपयाची जमीन राज्य सरकारची हे पोलिसांच्या हाऊसिंग साठीची एक खैसर खालिदनी अशा पद्धतीने रिझर्वेशन बदलून घेतलं. म्हणून जो होल्डिंग घोटाळा जेवढा मोठा आहे त्यापेक्षा मोठा घोटाळा हा पेट्रोल पंपचा घोटाळा.